राजधानी दिल्लीवर भीषण पाणी टंचाईचं संकट, पाण्याकरता लोकांची टँकर मागे धावाधाव, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल. मराठवाड्यात दुष्काळाची भीषण स्थिती, मराठवाड्यातील अनेक छोटे मोठे प्रकल्प कोरडे ठाक, जायकवाडीनं तळ गाठल्यानं मच्छीमार संकटात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये केवळ 8% इतकाच पाणी साठा, 5 जून पासून मुंबईत पाणी कपात. कांदा प्रश्नी केंद्राचा महाराष्ट्रासोबत भेदभाव, कर्नाटकच्या कांद्याला निर्यात शुल्कामधून वगळलं तर महाराष्ट्राचा कांदा पुन्हा एकदा पिछाडीवर पडण्याची चिन्ह. मनसे पदवीधर निवडणूक लढण्यावर ठाव, मनसेचे अभिजित पानसे उद्या भरणार उमेदवारी अर्ज, मनसेच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणीत वाद. मनोज जरांगे पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टात, 2012-13 मधील प्रकरणात जरांगेंना अटक वॉरंट, वॉरंट जारी झाल्यानंतर जरांगे कोर्टात हजर. विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये नरेंद्र मोदींची ध्यानधारणा, मोदी यांनी भगवती अमन मंदिरात जाऊन घेतलं दर्शन. मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बो ब्लॉक, सीएसएमडी आणि ठाण्यातील फलाटाच्या कामाकरता ब्लॉक, प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची चिन्ह. केंद्र सरकार करणार गव्हाची आयात, रशियातून 30 लाख टन गव्हाची आयात करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. पावसाळापूर्व वृक्ष छाटणीचं काम वेगात सुरू, प्रक्रियेदरम्यान चुकीच्या पद्धतीनं झाडांची छाटणी, आवश्यकता असेल तरच झाडांची छाटणी करावी, दीपक केसरकरांचे आदेश. पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं हिंगोलीत विविध कार्यक्रमांचं आयोजन, अहिलाबाई होळकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत जन्मोत्सव साजरा. पुण्यातल्या बेकायदा पबवर कारवाईचा धडाका सुरू, शहरातील आणखीन 66 पबवर होणार कारवाई, सुहास दिवसेना कारवाईबाबतचा प्रस्ताव दिला जाणार. चंद्रपूर शहरातल्या कुंडणखाण्यावर पोलिसांची धाड, शहरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरू होता प्रकार, चंद्रपूर पोलिसांची रात्री कारवाई. यवतमाळमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई, सिनेस्टाईल पाठलाग करत उमरखेड इथं धडक कारवाई, 19 लाखांचा सुगंधित गुटखा केलाय जप्त. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.